गणपती बाप्पाला नैवेद्यानंतर तांबूल दिला जातो बाप्पालाच काय तर सर्व देवींना आणि सर्व देवांना हा तांबूल खूप आवडतो तांबूल करण्यासाठी मी इथे नऊ ते दहा विड्याची पानं घेतली आहेत ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर एका कोरड्या कापडाने किंवा रुमालाने स्वच्छ पुसून घ्यायची आहेत अशा प्रकारे सर्व विड्याची पानं स्वच्छ पुसून घ्यायची कोरडी करून घ्यायची आहेत जेणेकरून तांबूलमध्ये पाण्याचं प्रमाण राहणार नाही पानं स्वच्छ पुसून झाली की पानाची देठं कात्रीने कापून घ्यायची आहेत ही देठं सुद्धा आपण काढू शकतो सर्व देठं कापून झाली की नंतर ही पानं कात्रीनेच बारीक अशी कापून घ्यायची आहेत कात्रीने ज्याप्रमाणे आपण कापतो त्याचप्रमाणे हाताने सुद्धा तुम्ही तुकडे करू शकता अगदी छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत पानाचे हे सर्व तुकडे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये चार ते पाच लवंगा घालायच्या आहेत नंतर एक छोटी वाटी कच्ची बडीशेप घालायची आहे त्यानंतर दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आणि फक्त त्यातील दाणे आपण यामध्ये घालणार आहोत ज्या वाटीच्या प्रमाणात आपण बडीशेप घेतली त्याच वाटीच्या प्रमाणात एक ते दीड वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे त्याच वाटीच्या प्रमाणाने वाटी गच्च भरून फ्रेश असा गुलकंद घालायचा आहे त्यानंतर खडीसाखरेचे खडे घालायचे आहेत दोन ते ती तीन खडे पुरेसे आहेत आणि एक छोटा चमचा एवढी रंगीत बडीशेप आपण यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कात तुम्हाला माहिती आहे पानात जो खातो आपण पानाला लावून तो कात अगदी दोन छोटे तुकडे आपण यामध्ये घालणार आहोत आणि एक अगदी पाव चमचा एवढा चुना आता यामध्ये आपण मिक्स करणार आहोत कात आणि चुना अगदी कमी प्रमाणात आपण घेतला आहे तो जर जास्त प्रमाणात घेतला तर तांबूल कडवट लागू शकतो आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते ती तीन पल्स मोडवर हे फिरवून घ्यायचं आहे तांबूल हा जास्त बारीक करायचा नाही आहे दाण्याचं कूट जसं जाडं असतं ना त्याचप्रकारे आपण हा तांबूल फिरवून घेतलेला आहे आता हा सर्व तांबूल एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचा आहे तसं पाहिलं तर तांबूल तयार झालेला आहे पण याला आणखीन गार्निशिंग करण्यासाठी त्यात आपण सुक्या खोबऱ्याचा कीस रंगीत बडीशेप आणि रेड आणि ग्रीन कलरची म्हणजे हव्या त्या कलरची टूटी फ्रुटी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बाप्पाच्या आवडीचा हा तांबूल विड्याच्या पानावरच बाप्पा समोर नैवेद्याबरोबर ठेवला ना तर बाप्पा एकदम खुश तेव्हा फ्रेंड्स बाप्पाच्या आवडीचा तांबूल तुम्ही नक्की तयार करा आणि बाप्पाला नैवेद्याबरोबर त्याचा आस्वाद घ्यायला द्या आजचा तांबूलचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर लगेच शेअर करा एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका बाप्पा इतकाच हा तांबूल देवीलासुद्धा आवडतो तेव्हा नवरात्रीमध्ये देवीसाठी खास हा तांबूल बनवण्यास विसरू नका